ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, ग्रामीण भागातील संघ आहेत, त्यांची थोडीशी काळजी घ्या। टॉस विन बाय पिंपरी, चॉइस टू फर्स्ट ग्राउंड। रेड घेतली का माफ करा, एंट्री घेतलेली आहे लक्षात घ्या। नाणेफेक झालेली आहे त्या ठिकाणी। दिगंबरराव भोसले जे पंच म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लाइनमन कोण आहे उजव्या बाजूला? लाइनमन खरे तुम्ही त्याला असं म्हणायला लागलो कसं लाइनमन म्हणू येतो? हॅलो, डाव्या बाजूला विष्णू बटन अंबोर आहे, थोडं सतर्क राहा, एकदा समाधान गडकर आहे ना रेडी? हे बघा वेळ करू नका, आता याच्यानंतर फायनल माफ करा तिसऱ्या आणि चौथ्या बक्षिसासाठी सामना होईल। चला सर्व प्रेक्षक मंडळींना सुचना आहेत लक्षात ठेवा, या जे दोन संघ या ठिकाणी मैदानावर आहेत खेळत आहेत त्याच्यामधून जो जिंकेल त्याला या ठिकाणी तिसरं बक्षीस मिळणार आहे आणि जो संघ ज्या संघाचा पराभव होईल त्या संघाला चौथा बक्षीस भेटणार आहे। सिंगल पॉइंट पुणे। ए गौरव तुला मारत पुढे चला हे बघा शंभू राजे स्पोर्ट क्लब वरुण पिंपरी आणि विजय म्हणजे राकेश घुले मित्र मंडळ पुणे मध्ये जो सामना झाला होता यामध्ये पुण्याच्या संघाने विजय प्राप्त केलेला आहे। माफ करा, चालू आहे सामना। जिजामाता क्रीडा संघ किनगाव आणि परमवीर क्रीडा संघ रामनगर। पुन्हा एकदा सांगतो, जिजामाता क्रीडा संघ किनगाव आणि परमवीर क्रीडा संघ रामनगर यांच्यामध्ये जो सामना झाला त्यामध्ये परमवीर क्रीडा संघ विजय झालेला आहे। आता विजय संघ या ठिकाणी फायनल मध्ये खेळत आणि ओ क्लब वरुण पिंपरीला तिसरं बक्षीस देण्यात येईल। कदाचित सांगतो बरं मी, मे बी नॉट पॉसिबल, पॉसिबल नॉट पॉसिबल। जिजामाता क्रीडा संघ किनगाव आणि परमवीर संघ रामनगर जर परमवीरता संघाने पहिला बक्षीस जर पटकावला तर जिजामाता क्रीडा संघ किनगावला तिसरं बक्षीस देण्यात येईल आणि जर आता याच्यामधून जो विजय होईल त्यानं जर पहिलं बक्षीस पटकावलं तर मात्र वरुणच्या संघाला तिसरं बक्षीस देण्यात येईल। अगदी बढिया, चांगल्या प्रकारची पकड केली आहे। राहिला पाचव्या बक्षिसाचा प्रश्न, जो पहिला बक्षीस घेणार आहे त्याच्या सोबत तिसऱ्या फेरीमध्ये जो संघ हरलेला आहे
त्याला पाचवं बक्षीस देण्यात येईल. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, जवळपास आपल्याला 48 तास झालेले लक्षात ठेवा आणि वेळ सुद्धा झालेली लक्षात ठेवा. आता 15 तास झाले, आजू 1.5 तासानं जवळजवळ पडाचा टाइम होईल, लक्षात ठेवा, म्हणजे झोपायचा टाइम होईल. वेळ कमी आहे, वेळ कमी आहे आणि आपल्याकडे टाइम जास्त आहे, त्याच्यामुळे आपण ही पद्धत अवलंबलेली आहे. आता आपल्याला तिसऱ्या पक्षीसाठी आणि चौथ्या पक्षीसाठी सामनाच घ्यायचा आणि लक्षात घ्या, का तुम्हालाही गडबड आहे, मलाही गडबड आहे, सगळ्यालाच गडबड आहे, लक्षात ठेवा. आपल्याला वेळ वाचवायचा आहे आणि रनर विनरची पद्धत दोन्ही संघाला मान्य आहे, एवढं लक्षात घ्या. जर मान्य नसती तर आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पक्षासाठी खेळावं लागणार. शेवटी त्यांची इच्छा, त्यांनी जर म्हणलं आम्हाला खेळायचं नाही तर आपण रनर विनर पद्धतीनं तशी या ठिकाणी पक्षासाठी आपण व्यवस्था केलेली आहे. त्यांनी जर म्हणलं नाही आम्हाला खेळायचं, आपण खेळू शकतो काय, 20 मिनिटं शिल्लक जाईल. कदाचित तुमची इच्छा असेल तर बरं का, लक्षात ठेवा. आम्ही मात्र कसल्याही प्रकारचा भेदभाव किंवा तुमच्यावर या ठिकाणी अन्याय करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बढिया, बिलकुल. शेवटच्या क्षणाला पाय लांबवला, मध्य रेषावर टाकला, 2 गुण मिळवले, नक्कीच या ठिकाणी वरुडच्या संघाला 2 गुणाचा फायदा झाला. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते, लक्षात ठेवा. शेवटच्या क्षणाला पाय भिजवला, अधिक शेवटच्या क्षणाला 2 गुणाची या ठिकाणी बाजी मारली आणि शेवटी 1-1 गुण यांच्यासाठी महत्वाचा आहे. कारण समोरचा संघ हा काही नौका नाही, एकट्या दुकट्यानं इच्छू काट्यामध्ये हात घालू नये, सोपी पाहिजे, लक्षात ठेवा. धरायचं तर 1 दिला ना 1 मनानं पकडायचं, कारण समोरचा संघ हा चांगला आहे, लक्षात ठेवा. आणि सकाळी जो माझा संघ या ठिकाणी खेळला होता त्या संघाला आपण या ठिकाणी 7 बक्षीस देणार आहोत, बरोबर ना, कारण तो बऱ्याच गुणांनी विजय आपला हरला ना. असं सुद्धा आपण या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे, जे जास्तीत जास्त गुणांना हरण त्याला सुद्धा बक्षीस आपल्याकडे. तो माझा संघ आहे, लक्षात ठेवा. मधु आबा, हा कोणी आहे तुमच्याजवळ? गोदा नाही खात, आपल्याला बक्षीस द्यावं लागेल ना घरी. आमच्या संघामध्ये 1-2 रेडर पाहिजे, टक्कर दिली असते आणि काटेकी टक्कर झाली असती, बरोबर आहे का? कदाचित आम्ही आता दुरुस्त करणार आहोत आमच्या संघामध्ये पुढच्या वेळेस. सर्व खेळाडूंना विनंती करतो की काल तुमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास 6,500 पोलीस भरतीची परत घोषणा करण्यात आली, 6,700 जागाची घोषणा झाली. बिलकुल आपलं शरीर काटक आहे, फक्त आपल्याला ढोर मेहनत करायची गरज नाही, आपल्याला थोडस डोक्याचा वापर करायचा. काय झालं, चांगलं ध्यानात राहायचं.
त्या लिंबाला माथाडीसारखं खेटवलं नको. चला हे बघा, फार मोठी भरती होणार आहेत लक्षात ठेवा. आणि भरती काही जास्त नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या की लगेच जुलै ऑगस्ट मध्ये मोठी भरती होणार आहे. फायदा घ्या, लक्षात ठेवा, नक्कीच नोकरीचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो कबड्डीच्या माध्यमातून. मला जेही या ठिकाणी बाहेरचे खेळाडू भेटतात ते कुठल्या ना कुठल्या पोलीस भरतीमध्ये सीआरपीएफ मध्ये एसआरपीएफ मध्ये राहतात, कारण आपलं शरीर या मैदानावर आपटून आपटून दगडासारखं झालेलं आहे. आपण शहरातल्या मुलाला कुठल्याही याच्यात भाव खात नाही, लक्षात ठेवा, त्यांच्यावर मात करतो आपण, फक्त थोडीशी आपली मानसिक क्षमता या ठिकाणी कमी पडते. अभ्यास जर केला तर काही अडचण नाही, काही अवघड नाही, लक्षात ठेवा, आपलं शरीर काटक आहे. आणि आता मैदान साहजिकच या ठिकाणी कमी झालेलं आहे पोलीस भरतीचं. तुम्ही मैदानावर चांगले चांगले 70-80-80 किलोचे कबड्डीचे खेळाडू बाहेर फेकू शकता. 10-12 किलो 16 किलो तर गोळा फेकायला काय अडचण आहे तुम्हाला? राहिली 1600 मीटरची रनिंग, त्यानंतर 100 मीटरची रनिंग. मी पिंपरीच्या खेळाडू सुद्धा विनंती करतो की आपण कबड्डी खेळतो, त्यांच्या पालकाला विनंती करतो त्यांना मनसोक्त कबड्डी खेळू द्या, त्यांना व्यत्यय करू नका, त्यांना व्यत्यय आणू नका, कबड्डी खेळू द्या, काही अर्थ नाही. लक्षात घ्या, शारीरिक आणि मानसिक विकास होतो कबड्डी ना, एवढं लक्षात ठेवा. परंतु त्या कबड्डीच्या माध्यमातून कुठंतरी भविष्यामध्ये फायदा झाला पाहिजे ही पालकांना खबरदारी घेतली पाहिजे. निवळ खेळाचं म्हणून खेळायचं किंवा कबड्डी हा खेळ आहे म्हणून खेळू नका, लक्षात घ्या. या वर्षीला माझ्या सोबत जे अभ्यासिकेमध्ये मुलं होते, जवळपास 16 मुलं पोलीस मध्ये गेले, 3 मुलं या आपल्या बाजूला गावी चांदही म्हणून तिथे पोलीस मध्ये गेलेले आहे, 4-5 मिलिटरी मध्ये गेले आणि 1 PSI झालेला आहे, लक्षात ठेवा, माझ्याच रिडिंगला होता तो. फार कबड्डीचा फायदा झालेला आहे त्याला. आपण सुद्धा या ठिकाणी कुठेतरी फायदा घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या या कबड्डीचा प्रापंचिक कामात ही मदत होईल, फायदा होईल. काय सांगतात पंत? पंतांनी नेमकं 5 गोटापैकी 1च बोट वर केलं, म्हणजे 1च गुण मिळाल तो वरुडच्या संघाला. एकच गुण द्या. मी मगाशी सांगितलं होतं समोरचा संघ हा मातब्बर आहे, अंगावर हात टाकून जमणार नाही, लक्षात घ्या. अगदी दोन गुण द्या. परमवीर क्रीडा संघ रामनगर संघनायकाला विनंती करतो की वेळ झालेली आहे, आपण लगेच मैदानावर येत आहेत. क्रीडा मंडळाच्या समितीला विनंती करतो की आपण पाण्याच्या बकेट रेडी ठेवा, आपल्याला आता समारोप करायचा आहे, फायनल करायचं आहे, शेवट करायचं आहे, अंतिम सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. जो संघ विजय होईल त्यांना मैदान सोडायचं नाही. तुम्हाला काय व्यवस्था करायची आहे मैदानावर सोडून देऊ, लक्षात ठेवा, मैदान सोडू नका. रामनगर संघाला विनंती करतो की आपण मैदानाच्या बाजूला उभं राहा. थांबा थांबा थांबा, एक मिनिट. प्रेक्षक म्हणजे पाठीमागचे बोलू नका. पुण्याचे गुण सांगा, 1 गुणच गुण द्या आणि मला पूर्ण गुण सांगा. पुण्याचे गुण आहेत 18 आणि वरुडचे गुण आहेत 11, 7 गुणाची आघाडी पुणे संघाची.
पुन्हा एकदा सांगतो, काही शंका असतील आपलं प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या पाठीमागा तुमचा प्रतिनिधी देऊ देतो, उभं करा लक्षात ठेवा. एक गुण द्या वरून पिंपरीच्या संघाला. पाठीमागचे बोलू नका, लक्षात ठेवा. एक जण बोला फक्त, एक जण बोला. तीन गुण का बारा, 21 पुणे आणि वरून 12. अगदी आपली खेळाडू ती जागृत ठेवली आहे. 5 नंबरचे खेळाडू स्पर्श झालेला आहे असं मान्य केलेलं आहे, लक्षात ठेवा. ही आपली झाली खेळाडूची भूमिका. नाहीतर काही लोक असे, काही खेळाडू सुपर टॅकलचे गुण आहेत का? नाही ना. अरे तुम्ही पाठीमागचे पाठीमाग हो बरं झालं, थोडं बोलू नका राव, आवाज करू नका. लक्षात घ्या, तुमच्या बोलण्यामुळं खेळाडूचं सगळं निश्चित बोलागलं. 4 मिनिट बाकी, 4 मिनिट फक्त बाकी राहिले. हे गडकर ते त्यांना धान झालं. वाद करू नका, विवाद करू नका, अगदी चांगल्या प्रकारे या 2 नंबरच्या खेळाडूने सगळं उत्तरदायित्व आपल्या संघाची जबाबदारी घेतलेली लक्षात घ्या. मरगळीत आलेला होता संघ, परंतु काय सांगतात पंत, सिंगल पॉइंट त्या पुण्याच्या संघाला. रामनगरच्या संघनायकाला विनंती करतो की आपण मैदानावर या. लक्षात घ्या, गोंधळ करू नका, गडबड करू नका. बोलू नका, बस सोडून द्या. शेवटचे दोन मिनिट बाकी, लक्षात ठेवा. वरुडच्या संघासाठी आता मात्र या ठिकाणी वरुडचा संघ अगदी हळूहळू या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये जातोय, कारण वेळ कमी आहे आणि गुणाची तफावत जर बघितली तर फार वाढलेली. लक्षात घ्या, 28 आणि 13, 23, 26 आणि जवळपास 15 म्हणजे जवळपास 15 गुणाची आघाडी 2 मिनिटांमध्ये मला तर वाटतं शक्य नाही, लक्षात ठेवा. परंतु आशा कायम ठेवली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी सांगल्या जात नाही आणि आता तर या ठिकाणी वरुणच्या संघातून शक्यच नाही. आता 1 मिनिटामध्ये जवळपास 19-20 गुणाची आघाडी शक्य नाही त्यांनी मान्य केली आहे. चला तुम्ही मध्येच थांबा, पुण्याच्या संघनायकाला विनंती करतो, आपण मध्येच थांबा, बाहेर जाऊ नका. सर्व प्रेक्षक मंडळींना विनंती करतो की